काही घोषणा वगैरे नाही का तुमच्या? आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चातर्फे आम्ही प्रदेशाच्या अध्यक्ष उमाताई ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज गणपती रायाला साकडे आंदोलन इथे करीत आहोत। या आंदोलनाचं विषय असा की जे महिलांवर अत्याचार होत आहे, रोज म्हटलं की एक ना एक नवीन काहीतरी बातमी ऐकायला येते, पेपर उघडला म्हणजे बघायला मिळतं की काहीतरी महिलांवर अत्याचार झालेले आहे। हा हे अत्याचार कुठे ते थांबले पाहिजे, यासाठी दिशा हा कायदा लवकरात लवकर महाराष्ट्र सरकारने अंमलात आणला पाहिजे, लवकरात लवकर त्याचे नियोजन झालं पाहिजे। आंध्र प्रदेशमध्ये हा कायदा लागू करण्यात आला आहे आणि महाराष्ट्र सरकार अजून झोपलेल्या अवस्थेत आहे। महाराष्ट्र सरकारला कुठल्याही महिलांबद्दल आदर आधी दिसून येत नाहीये। केंद्रामध्ये एकीकडे आपण बघतोय की केंद्रामध्ये महिलांना मंत्रिमंडळामध्ये महिलांना स्थान दिला जात आहे, त्यांचा आदर केला जातो आहे, आणि दुसरीकडे आपण बघतो आहे की महाराष्ट्रामध्ये महिलांवर रोजच्या रोज म्हटलं तरी साकी नाक्याला आपण आता घटना बघितली की एका 32 वर्षाच्या महिलेंवर जो अत्याचार करण्यात आला, बलात्कार करण्यात आला, त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। अशा प्रकारच्या जर मुलींवर आणि महिलांवर अत्याचार होत राहिले तर हे महिला आघाडी आमची सहन करणार नाही, यापेक्षा आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू। आम्ही सर्वप्रथम तर या ठाकरे सरकारचा निषेध करतो आणि गणपती आता हे गणपतीचे दिवस असल्यामुळे आम्ही गणपतीला आरती करून साकडे घातलंय। हे साकडे आंदोलन आहे की या ठाकरे सरकारला सुबुद्धी द्यावी, यांनी इतके 2 वर्षामध्ये महिलांवर अत्याचार सतत वाढत चालले आहे असतानाही त्यांनी अतिशय दुर्लक्ष केलेले आहे। साकी नाक्याचं प्रकरण अजून महिलांवर 7 महिन्यामध्ये 557 अत्याचार एवढ्या हे झालेले आहे, गुन्हे दाखल झाले महिलांच्या अत्याचारांच्या विषयी। तरी हे सरकार झोपलेलं असल्यामुळे या सरकारला जागा व्हावं यासाठी आम्ही गणपतींना साकडे घातले आहे आणि